नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओ घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यामधील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे आता 17 मेपासून जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. 17 मेपासून अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. वादळी वाऱ्यासह गारपीटसुद्धा अनेक भागांमध्ये सक्रिय राहणार आहे. तर 17 मेपासून नेमकं राज्यामधील वातावरण कशा प्रकारचं राहील, पावसाचा जो जोर आहे तो कशा प्रकारचा कोणत्या भागांमध्ये राहील, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तसेच याबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 16 मेपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. 16 मेपर्यंत तापमानामध्ये कमाल अशी त्या ठिकाणी वाढ झालेली असेल, उन्हाचा कडाका वाढलेला असेल. मात्र त्यानंतर 17 मेपासून वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल. 17 मेपासून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं असेल, तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता देखील असेल. 17 मेपासून तर पुढील आपल्याला 25 मेपर्यंत राज्यामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये जोरदार व मुसळधार पाऊस सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाचं प्रमाण हे जास्त असणार आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन अनेक त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितलेले आहे की राज्यामध्ये जे आहे 16 मेपर्यंत उन्हाचा कडक प्रभाव असेल, मात्र त्यानंतर 17 मेपासून जोरदार पावसाला सुरुवात ही राज्यामध्ये होईल. हा पावसाचा जो प्रभाव आहे, सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जो आहे त्या ठिकाणी प्रभाव असणार आहे. यामधील विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये गारपीट व वादळी वाऱ्याचा परिणाम सर्वाधिक राहणार आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. विदर्भातील जो भाग आहे तो म्हणजे पूर्व विदर्भाचा, त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये जे आहे 18-19 मेला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामुन, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा या भागामध्ये देखील आपल्याला 17 ते 18 मे दरम्यान पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. वादळी वाऱ्याचा परिणाम राहील, मात्र गारपीटचा परिणाम जो आहे तो कमी असणार आहे. त्याच उलट जे आहे पूर्व विदर्भामध्ये गारपीट होण्याची शक्यता जास्त वर्तवली गेली आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील हिंगोली, परभणी, नांदेड या भागात देखील पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ही पावसाची शक्यता आपल्याला 17, 18, 19 या तारखेदरम्यान या भागामध्ये बघायला मिळेल. तसेच लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धाराशिव हा जो भाग आहे या भागामध्ये देखील या तारखांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्राचा संपूर्ण भाग जो आहे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती 19, 20, 21 या तारखांदरम्यान त्या भागामध्ये बघायला मिळेल. वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम असणार आहे व गारपीटीची सुद्धा शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. त्याच उलट कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागांमध्ये पावसाची शक्यता सर्वाधिक दिसेल. कोकणचा जो समुद्र किनारपट्टीचा भाग आहे या भागांमध्ये जास्तीत जास्त पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्याचा परिणाम हा खूप जास्त राहील. या दरम्यान 18, 19, 20 या तारखेदरम्यान वादळी वाऱ्याचा परिणाम सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. त्यानंतर जे आहे हळूहळू पावसाची जी सक्रियता आहे ती पसरत जाईल व त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 22, 23, 24 मे दरम्यान या ठिकाणी बघायला मिळेल. तसेच इकडचा जो भाग आहे पूर्वेकडील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा, त्यामध्ये जळगाव, खानदेश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण सर्वाधिक राहणार आहे. म्हणजेच की वादळी वाऱ्याचा परिणाम सर्वाधिक असेल व गारपीटसुद्धा काही भागांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या तारखांमध्ये वर्तवण्यात येत आहे. 20, 21, 22 दरम्यान या भागामध्ये मुसळधार मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसून येईल. तर अशा प्रकारे जे आहे 17 मेपासून ते 25 मेपर्यंत राज्यामध्ये
राज्यातील पावसाची अपडेट राहणार आहे. राज्यामध्ये जे आहे पावसाचं वातावरण राहणार आहे. 17 मेपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज जो आहे या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला आहे. हळूहळू वातावरणामध्ये बदल होऊन जे आहे अनेक भागांमध्ये संपूर्ण राज्यात हे पावसाचं जे वातावरण आहे पसरत जाईल व संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाचा जो आहे तो जोरदार अशा प्रकारचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल असा अंदाज त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे की 17 ते 18 मेपासून राज्यामध्ये जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. पावसाचे वातावरण निर्मिती होईल व अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पाऊस बरसेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन सुद्धा केले आहे. शेतकऱ्यांची फळबाग वगैरे असतील किंवा इतर कुठली पिके असतील तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे, जसं की ज्वारीचे पीक आता लावलेले आहे, ज्वारी मका, त्या पिकांची काळजी घेणे, पीक निघत आले असेल तर काढून घेणे 16 तारखेपर्यंत असं सुद्धा आवाहन या ठिकाणी पंजाब डक हवामान अभ्यासक यांनी केलेले आहे. तर हा असो ते आपली अपडेट पावसाची अपडेट की 17 मे ते 25 मे दरम्यानची पावसाची अपडेट या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेली आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाचे अपडेट.